आरोग्य जागृति औरंगाबाद प्रकल्प 1 आयसीडीएस भुईवाडा या प्रकल्पांतर्गत आपल्या प्रोजेक्टमध्ये 138 अंगणवाड्या मंजूर आहेत. 138 अंगणवाड्या आपल्या सुरू आहेत. कोविडच्या कार्यकाळामध्ये सध्या अंगणवाड्या प्रोटोकॉलनुसार बंद होत्या, परंतु त्यांना लसीकरण, त्यानंतर त्यांना THR हा घरपोच देण्यात येत होता. आता कोविडच्या गाईडलाईन थोड्याशा हळूहळू शिथिल होत आहेत आणि आयुक्तालय स्तरावर निर्देश येतात अंगणवाड्या पूर्णतः पूर्व शालेय शिक्षणासाठी सुरू होतील. आपल्या अंगणवाड्यातर्फे 6 प्रकारच्या सेवा या ठिकाणी दिल्या जातात, त्यामध्ये पूर्व शालेय शिक्षण, लसीकरण, संदर्भ सेवा, मातांचं आरोग्य सुविधा आणि इतर 2 प्रकारच्या सेवा अशा या ICDS मार्फत दिल्या जातात. ICDSच्या ह्या ज्या अंगणवाड्या आहेत आपल्याकडे 138 असून अजूनही 50 अंगणवाड्या आपण या प्रोजेक्टअंतर्गत प्रस्तावित केलेल्या आहेत. शासन स्तरावर त्याची मान्यतेची प्रोसेस सुरू आहे, त्या मान्यता मिळताच पुन्हा आपल्या या प्रोजेक्टच्या अंतर्गत 50 अंगणवाड्या या प्रकल्पांतर्गत मिळतील. आणि जेणेकरून जो भाग आपला कॉर्पोरेशनच्या मधला काही सुटलेला आहे सर्वेच्या अंतर्गत, त्या ठिकाणी सुद्धा आपल्या या अंगणवाडीची सुविधा सर्वांपर्यंत मिळेल. आपल्या या अंगणवाडीतर्फे पूर्व शालेय शिक्षण हे खूप चांगल्या प्रकारे दिलं जातं, त्यासोबतच ऑनलाईन शिक्षण कोविड काळात आपण सुरू केलं होतं ग्रुपच्या माध्यमातून, व्हॉट्सअप चॅट ग्रुप असेल किंवा इतरही ग्रुप असतील, त्या अंतर्गत आपण बऱ्याचशा सेविकांचे प्रशिक्षण घेऊन प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पूर्व शालेय शिक्षण कसं पोहोचेल याबाबतीत काळजी घेतलेली आहे. कोविड काळात सुद्धा त्यांना कोणतेही बालक THR पासून वंचित राहणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतलेली आहे. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कच्चं धान्य आपण त्यांना दिलेलं आहे. त्यासोबतच THR जो 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी होता तो सुद्धा आपण त्यांना दिलेला आहे. अजूनही ती सध्या प्रोसेस सुरू आहे. अंगणवाडी सुरू होताच त्यांना गरम ताजा आहार जो सध्या बंद आहे तो सुरू होईल आणि पूर्व शालेय शिक्षण सुद्धा ऑफलाईन शासनाच्या गाईडलाईननुसार सुरू करण्यात येईल. यासोबतच अंगणवाडीमध्ये ज्या गरोदर स्तनदा माता असतात त्यांच्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या ज्या लसीकरणाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी असतात त्या सेविकांच्या आशा वर्करमार्फत राबवत असतात. सोबतच या मातांना प्रथम मूल झालेलं आहे आणि शासकीय याच्यामध्ये त्यांची डिलिव्हरी झाली आहे, त्यांच्यासाठी बेबी केअर किट ही आपण त्यांना देत असतो. ही एक चांगली स्कीम शासनाची आहे, पूर्णतः 100% आपण त्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणताही लाभार्थी जर सुटला असेल तर त्यांनी आमच्या सेविकेशी संपर्क साधावा, त्यांना ती बेबी केअर किट देण्यात येईल आणि ज्यांची जी नोंदणी असेल त्यांनी अंगणवाडीमध्ये लवकरात लवकर नोंदणी करावी जेणेकरून त्यांना सुद्धा आम्हाला आमच्या या सेवेचा लाभ देता येईल. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही शहरातील जो स्लम एरिया आहे किंवा जो मागासलेला एरिया आहे त्यातील मुलं जे वंचित राहतात त्यामध्ये वंचित प्रवाहातून येऊन त्यांना शालेय शिक्षणासाठी त्यासोबतच आरोग्यांच्या संदर्भात ICDS हा खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतो. अंगणवाडीत जे शिक्षण आहे हे प्रत्येकांना आपल्या मातृभाषेतून दिल्या जातं जेणेकरून त्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि तीच बाब धरून शासनाने उर्दू मिडियम असेल, मराठी मिडियम असेल किंवा इतर त्यांचे स्थानिक भाषेतून असेल त्या भाषेतून शिक्षण या पूर्व शाळेमध्ये दिल्या जातं. कोणत्याही प्रकारची फीज अंगणवाडीमध्ये नसते आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा या कॉन्व्हेंटमध्ये मिळत नाही, त्या सर्व सुविधा आपल्याला या अंगणवाडीतर्फे मिळतात. आरोग्य जागृती